2 मिनिट करून परत जातो खाली. नाही नाही ते चुकीचं झालं. त्यांनी जे काही केलेलं आहे माझ्यासुद्धा कानावर आलं, आज सकाळीच माझ्या कानावर आलं. पण मला वाटतं त्यांनी दुरुस्ती केलेली आहे, आणि जर दुरुस्ती केली असेल तर आता त्याच्यावर विषय संपवूया असं मला असं वाटते. कारण का मागणी त्यांची रास्त होती त्यावेळी, कारण का कुठल्याही त्या भावना दुखवतात अशा पद्धतीने केलं तर. आणि एवढ्या मोठ्या मंडळाने त्याचे बारकावे नेहमी पाहायला पाहणं गरजेचं आहे की अशी कुठलीही गोष्ट अशी करू नये की ज्याचं सगळ्यांच्या भावना दुखू शकतात. आणि ते दुखवलेले आहेत, त्याबद्दल काही दुमत नाही. पण आता त्यांनी काढलं आहे असं, राजमुद्रा जी जी पायावर ठेवली ती काढली असं माझ्या कानावर आलेली. आणि अशी चूक त्यांच्याकडनं परत होऊ नये. आणि प्रामुख्याने लालबागसारख्या मंडळाची, ते मंडळ फार प्रसिद्ध मंडळ आहे. तसं तुमचं गिरगाव राजा मंडळ फेमस आहे, तसं गिरगाव तसं लालबागसुद्धा एक लोक आदर्शाने पाहत असतात. लोक आदरयुक्तनी तिथं जात असतात दर्शनासाठी. म्हणून अशा गोष्टी चुकून आहेत. आणि शिवाजी महाराज हे सर्वांचे आदरणीय आहेत. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्याबद्दल केव्हाही ट्रायल अँड एरर हे चालत नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं माझ्यासकट. अतिशय आनंद वाटतो मला की गिरगावने खरं एक वेगळा इतिहास आहे गिरगावकरांचा, की 130 वर्षाची ही जुनी परंपरा आहे. आणि गिरगाव राजा या मंडळांनी ची परंपरा 96 वर्षाची आहे. आणि आज प्रथम दर्शनासाठी मला त्यांनी बोलवलं होतं. आणि त्यांनी पर्यावरक जसं शाडूचा गणपती असतो तो त्यांनी दृष्टिकोन ठेवून एक दुसऱ्या मंडळांनी सुद्धा त्याचा आदर्श घ्यावा अशा दृष्टिकोनातून ही मूर्ती त्यांनी बसवलेली आहे. मी मनापासून कौतुक ह्याच्यासाठी करतो की आत्ता पर्यावरक किंवा पर्यावरणाला धरून ह्या सगळ्या मूर्त्या तयार होणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. आणि ज्या जे मंडळ जुने आहेत, ज्या मंडळांना इतिहास आहे, जसं जसं आणि ज्या भागाला इतिहास आहे, जसं आज इथं 130 वर्ष गणपतीची मूर्ती इथं बसते या गिरगावमध्ये, आणि स्वतः गिरगाव राजा जे मंडळ आहे त्याला 96 वर्ष झालेले आहेत. अशा लोकांनी जर पुढाकार घेतला तर बाकीचे सगळे मंडळं पूर्ण महाराष्ट्रातले किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरचे मंडळसुद्धा आदर्श निश्चित घेऊ शकतात. आज माझ्यासारख्या व्यक्तीलासुद्धा बघा त्यांनी बरोबर गाठलं आणि त्यांनी सांगितलं की गडकोट किल्ल्यांचं आमचं मंडळ कसं काम करते, आम्ही वर्षभरात किती गडकोट किल्ल्यांना भेटी दिल्या, संवर्धन जतन कशा पद्धतीनं आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज पूर्ण आजूबाजूला जर तुम्ही साईडला इथं पाहिलं तर शिवाजी महाराजांचे जीवनातले सगळ्यात महत्त्वाचे क्षण त्यांनी चित्रमय प्रदर्शित केलेले आहेत. आणि म्हणून हा सगळा विषय मला कानावर घातला. मी पहिल्यांदा प्रथम ह्याच्यातच मी त्यांना सांगितलं मी ह्या गिरगावच्या तुमचे ऐतिहासिक तर आहेच, आणि त्याला तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचाराची जोड दिल्यामुळं मी तिथं येणं क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून मी परत एकदा गिरगाव राजा मंडळाचं, त्यांचे अध्यक्ष, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून त्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही एक चांगला पायंडा पाडलेला की एक पर्यावरक शाडू गणपतीच्या माध्यमातून आम्ही सुरुवात करतो, जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रातले लोकसुद्धा तशा पद्धतीने करू शकतात.